नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. जी 24 तासमध्ये हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते फिटनेस विथ वृषाली या विषयावर. आणि आजच्या काळामध्ये खरं तर फिटनेसला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, आणि या फिटनेसचं महत्त्व लक्षात घेता आणि त्याबद्दल लोकांना अधिक जागृत करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे वृषाली स्लिमिंग सेंटरच्या वृषाली महेंद्र यांना. आधी आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मॅम, तुमचं स्वागत या शोमध्ये. आणि थोडक्यात ओळखसुद्धा आपल्या प्रेक्षकांना करून देऊया वृषाली महेंदळ यांची. तर वृषाली महेंदळ यांचं वृषाली स्लिमिंग सेंटर हे पुणे आणि मुंबई इथं आहे. इथं फिटनेसविषयी तंत्रशुद्ध माहिती दिली जाते. वृषाली मॅडम या स्वतः राष्ट्रीय स्तरावरच्या माजी ॲथलीट आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. इंटरनॅशनल स्पोर्ट्स सायन्स असोसिएशन या अमेरिकेतल्या संस्थेच्या कोर्समध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवलेलं आहे. टार्गेटेड स्लिमिंग आणि सुंदर व्हा सुंदर दिसा या गाजलेल्या पुस्तकांचं लेखनसुद्धा स्वतः वृषाली महेंदळ यांनी केलेलं आहे. तसंच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्टेट लेवलवरच्या वुमन्स हेल्थ कॉन्फरन्सच्या कार्यकारिणीच्या त्या सभासद आहेत. ओबेसिटी रिडक्शन, फिगर मॅनेजमेंट आणि डायबिटीस कंट्रोलसाठी संपूर्ण भारतीय व्यायाम आणि आहाराचं स्वतंत्र पॅटर्न विकसित करून त्यांचे कॉपीराईट मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय फिटनेस तज्ज्ञ आहेत. त्या अनेक ठिकाणी फिटनेस या विषयावर व्याख्यानंसुद्धा घेतात. त्यांचा फिटनेस या क्षेत्रातला अनुभव अतिशय दांडगा आहे. आपणही जाणून घेऊया वृषाली मॅडमचा फिटनेस फंडा काय आहे ते. खरं तर गेल्या काही भागांमध्ये आपण फिटनेसची वृषाली मॅमने कन्सेप्ट सांगितलेली होती, विविध अंगी आपण चर्चाही केली होती, पण या एपिसोडमध्ये आता वेळ झाली आहे ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्याची. कारण वेट लॉस आणि फिटनेस हा खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तेव्हा तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील वृषाली महेंदळे यांना विचारण्यासाठी फिटनेस आणि वेट लॉसवर, तर जरूर फोन करा 1800-221010 हा आमचा टोल फ्री नंबर आपल्याला माहितीच आहे. तेव्हा तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय आणि आता थेट चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात मॅम, आपण बघतोय की तुमची स्पेशालिटी आहे खरं तर फिगर मॅनेजमेंट आणि वेट लॉस. एकूण किती सेंटर्स तुमची आहेत? पुण्यामध्ये माझी एकूण 4 सेंटर्स आहेत. पर्वती, त्याच्यानंतर प्रभात रोड, कर्वे रस्ता आणि औंध. आणि मुंबईमध्ये आत्ता मागच्या वर्षी मी विले पार्ल्याला मी आत्ता माझं हनुमान रोडवर माझं फिटनेस कन्सल्टेशन चालू केलेलं आहे. बरोबर. पण मग वेट लॉस आणि फिगर करेक्शनसाठी तुम्ही वेट ट्रेनिंग वगैरे काय काय? नाही, मी वेट ट्रेनिंग किंवा एरोबिक्स असे कुठलेही प्रकार वेट लॉस होण्यासाठी अजिबात देत नाही. इनफॅक्ट वेट लॉस होण्यासाठी आणि तो टिकण्यासाठी मी स्वतः 15 वर्षापूर्वी विट्रेक्स पॅटर्न नावाचा पॅटर्न तयार केलेला आहे आणि त्याचा भारतातला पहिला कॉपीराईट हाही माझ्याच नावावर आहे. बरोबर. मग आम्हाला नक्कीच जाणवायला आवडेल की काय नेमका हा विट्रेक्स पॅटर्न आहे. हा, विट्रेक्स पॅटर्न याचा अर्थ वृषालीज टार्गेटेड रिडक्शन एक्सरसाइज पॅटर्न. अच्छा. म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणजे दम श्वासाचे व्यायाम, स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज आणि काही फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइज. आता फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइज म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या शरीराचं स्वतःचं वजन वापरून केलेले एक्सरसाइज. त्यामुळे काय होतं? तर मसल बिल्डिंग होत नाही, तर मसल टोनिंग होतं आणि तुमचा फॅट लॉस होतो आणि वेट लॉस हा भराभरा होतो. ॲट द सेम टाईम माझ्या या एक्सरसाइज पॅटर्नमध्ये मी काही ॲबडॉमिनल एक्सरसाइज विकसित केलेले आहेत की ज्याचं इंडियन गव्हर्नमेंटचं पेटंट मला मिळालेलं आहे. बरोबर. आणि वैशिष्ट्ये अशी आपण आणखी काय सांगू शकतो? आता प्रत्येक जाड व्यक्तीची जाडी ही शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये एकवटलेली असते. म्हणजे बायकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बायका या युजुअली लोअर बॉडीमध्ये म्हणजे पोटसीट मांड्यांमध्ये हेवी असतात आणि पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुरुष हे युजुअली सेंट्रल ओबेसिटी किंवा पोटामध्ये त्यांची जाडी एकवटलेली असते. आता तुम्ही अशा सगळ्या लोकांनी जर वेट लॉस केला किंवा वेगवेगळे डाएट किंवा वेट लॉस जर केला 10-15 किलो वेट लॉस तरी त्यांच्या शरीराचा बेढपणा अजिबात कमी होत नाही. अच्छा. या उलट मी माझ्या विट्रेक्स पॅटर्नच्या मदतीनं तुमची जाडी जिथे जास्त प्रमाणात एकवटलेली आहे तिथून ती अधिक प्रमाणात कमी करते. म्हणजे काय? तर मी टेलरमेड बॉडी करून देते. म्हणजे काय सांगते की समजा तुला फक्त पोट कमी करायचं असेल तर फक्त पोट कमी करून दिलं जातं. तुम्हाला फक्त सीट आणि मांड्या कमी करायच्या असतील तर तेवढाच भाग कमी करून दिला जातो. थोडक्यात म्हणजे टेलरमेड बॉडी करायचं काम हे मी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस्पेशली 40+ ज्या बायका असतात त्यांच्या मी वजनाच्या मागं लागत नाही. मी म्हणते की तुम्ही असे एक्सरसाइज म्हणजे जे मी तयार केलेले आहेत ते एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा इंच लॉस होतो आणि त्या रिपिटेशन्समुळे किंवा सेट्समुळे वेट लॉस हा आपोआपच होतो. नक्कीच. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की टेलरमेड ही जी तुम्ही कन्सेप्ट काढलेली आहे ती फिटनेसबाबत ती खूप नवीन आणि खूप छान ऐकायला मस्तच वाटते. आम्हाला सांगा की मग आहाराच्या बाबतीत सुद्धा नियमन करावं लागतं का जेव्हा तुम्ही हा सगळं प्लॅन करत असता? ऑब्व्हियसली व्यायाम आणि डाएट ही एकाच गाडीची दोन चाक आहेत.
तुम्ही जर म्हणालात की मी फक्त व्यायाम करेन किंवा फक्त डाएट करेन तर तुमचा फिटनेस हा मिळू शकत नाही. आणि समजा फिटनेस मिळालास तर तो टिकूनही राहत नाही, म्हणजे तो दीर्घकाळ टिकून राहत नाही. म्हणूनच मी म्हणते ना की माझे व्यायाम हे जसे इतरांपेक्षा वेगळे आहेत तसंच माझं डाएटिंगचं टेक्निक हे सुद्धा इतरांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे गेली 15 वर्ष ते सगळ्यांना त्याची भयंकर क्युरियोसिटी आहे. खरं तर मला वाटतं मग आपण आणखी उत्सुकता ताणून न धरता थोडंसं प्रेक्षकांना सांगूया की काय नेमकं हे एक्झॅक्टली. थोडक्यात आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर भरपूर खा आणि बारीक व्हा. हे जे माझं डायटिंगचं जे टेक्निक आहे ते गेली 17 वर्ष लोकांना काही समजत नाही. म्हणजे काय की जेव्हा आपण वेट लॉस करायचं ठरवतो त्यावेळी आता समजा आपण तू पण म्हणजे बघणारे जे लोक आहेत ह्या सगळ्यांनी जर वेट लॉस करायचं ठरवलं तर मंडळी पहिल्यांदा काय करतात की पहिल्यांदा डाएट कमी करतात. म्हणजे काय तर कॅलरी इनटेक हा कमी करायचा किंवा संध्याकाळचं जेवण बंद करायचं. आता सगळ्यांच्या डोक्यात काय असतं की मी आजपर्यंत भरपूर खाऊन जाड झालेली आहे त्यामुळे आता मी जरा अन्न कमी करते आणि बारीक होते. बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर काय होतं, सुरुवातीला 4-5 किलो वेट लॉस होतो, नाही असं नाही आहे, तुम्हाला हलकंही वाटायला लागतं. पण नंतर हळूहळू तुमचा वेट लॉस हा बंद होतो. अच्छा. आणि तुम्हाला मेंटल फटीक यायला लागतो, तुमचा म्हणजे हिमोग्लोबिन अंगातलं रक्त कमी होतं आणि वेट लॉस हा हळूहळू बंद होतो. त्यामुळे मेटाबॉलिझमचा सत्यानाश होतो आणि आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. अरे बापरे, एवढं खरं तर पुढे काही होत असेल असं वाटत नाही. कारण तूर्तास आहार बंद केला की असं वाटतं की अरे वा वजन कमी होतोय, पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा अशी सायकल होत असेल हे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नसावं. बरोबर आहे. आणि जर पुढे तुमच्या मेंबर्स बाबत जर विचारायचं झालं तर मेंबर्सना किती कॅलरीज आणि कसे आहार तुम्ही देत असाल? नाही, ऍक्च्युली मी तुला सांगते की मी कुणालाही डाएट देताना त्याच्यातल्या कॅलरी इनटेक किंवा मोजून मापून असं कुठलंही गोष्ट खायला सांगत नाही. कारण कॅलरी इनटेक आणि कॅलरी बर्नआउट ह्याची प्रत्येक बाईची आणि पुरुषाच्या बॉडीची गणितं ही ऑल टुगेदर वेगळी असतात. आता तुम्ही जेव्हा अन्नातल्या कॅलरी मोजता तेव्हा मी त्याच्या मागचं समाधान मोजते. म्हणजे काय तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला मी त्यांच्या घरी जे पिढीजात चालत आलेलं डाएट आहे, म्हणजे मग पोळीभाजीचं डाएट असेल, चिकनचं डाएट असेल, फिशचं डाएट असेल किंवा ज्याला आपण पाणीपुरी म्हणू, अशी वेगवेगळी माझी जी डाएट आहे ती डाएट म्हणजे माझ्या क्लायंटना मेजवानी वाटते. खरं आहे, जर असं सगळं खायला मिळत असेल तर मला नाही वाटत की हा डाएट कोणाला नाही. आणि तरी सुद्धा लोकांचे वेट लॉस होतात. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की एवढं सगळं खाऊन लोकांचा वेट लॉस कसा काय होतो. हे माझ्या पॅटर्नचं वैशिष्ट्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की मी कॅलरी इनटेक कमी न करता कॅलरी म्हणजे बर्नआउट वाढवत नाही. म्हणजे काय, समजा कुणी माझ्याकडे आलं तर मी त्यांना सांगते की तुमचं एवढं डाएट आहे ना, त्याच्याऐवजी मी माझं डाएट म्हणजे कॅलरी इनटेक वाढवते आणि सिस्टमॅटिक बर्नआउट प्लॅन करते. म्हणजे काय होतं की कमी खाऊन जे तुमचं वेट लॉस होत नाही किंवा कमी खाल्ल्यामुळे तुम्हाला जी ताकद कमी पडते त्याच्याऐवजी जास्त खाल्ल्यामुळे तुम्हाला एनर्जी लेवल वाढते आणि तुमचा वेट लॉस आणि स्पॉट रिडक्शन फटाफट होतं. म्हणजे जगातले कुठलेही जर डायटिशियन जर तुम्ही बघितले तर ते नेहमी तुमच्या शरीराचा विचार करतात, या उलट मी तुमच्या मनाचा विचार करते. म्हणजे काय तर कॅलरी इनटेक म्हणजे आता समजा मी तुम्हाला सांगितलं की बाई तू संध्याकाळी रोज पाणीपुरी खा, स्टील यू आर लुझिंग, तर तुला काय वाटेल की बाबा पाणीपुरी खायला देऊन सुद्धा माझा वेट लॉस होतो? तर होतो. याचं कारण त्याच्यामागं माझं लॉजिक असं आहे की सटायटी किंवा मेंटल सॅटिस्फॅक्शन ज्या अन्न पदार्थातनं आपल्याला मिळतं त्यामुळे आपलं मानसिक समाधान असतं की अरे मी आंबे खाऊन सुद्धा मी बारीक होती किंवा मी वृषालीनी मला म्हणजे पुरणाची पोळी नसली तरी रात्री मला पाणीपुरीचं डाएट दिलं आहे आणि तरी माझं दुसऱ्या दिवशी वजन कमी होतंय. आणि म्हणून मी नेहमी सांगते की इट मोर. नक्की सगळ्या प्रेक्षकांना आणखी याचं डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल. पण तुम्ही मगाशी बोलता बोलता घरगुती व्यायामांविषयी सुद्धा बोललात की तुम्ही म्हटलात की घरगुती व्यायाम करून सुद्धा असा वेट लॉस करता येतो. खरं तर लोकांना असं वाटतं की जिममध्ये केलं पाहिजे, खूप सारा मला व्यायाम केला पाहिजे, तर नाही. आता मी मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की फिटनेस सिम्प्लिफाईड हे माझं मिशन आहे. म्हणजे काय तर माझे डाएट आणि माझे एक्सरसाइज हे जास्तीत जास्त सोपे करून लोकांना शिकवणं हे माझं काम आहे. आणि म्हणून माझ्या विट्रेक्स पॅटर्नमध्ये कुठल्याही प्रकारची इक्विपमेंट्स लाईक लॅट पुली, पेग डेक, लेग प्रेस, बेंच प्रेस ही कुठली इक्विपमेंट्स लागत नाहीत. फक्त व्यायामाला एक साधी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची उशी आणि एक सतरंजी एवढीच इक्विपमेंट्स आपल्याला लागतात. आता या फिटनेस कन्सल्टन्सीसाठी मी जे मुंबईत आणि पुण्यात ही जी कन्सल्टन्सी करते त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या 14 प्रकारच्या उशा बनवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला आम्ही व्यायामाला देतो आणि त्यामुळे तुमची वजनं आणि मेजरमेंट
ही भराभरा कमी व्हायला मदत होते. बरं, तुम्ही खरं तर सांगितलं की असं काही जाण्याची गरज नाही, म्हणजे त्या उशांच्या माध्यमातून पण तुम्ही कमी करू शकता. पण तुमची स्वतःची मला वाटतं 4 स्लिमिंग सेंटर्स आहेत, मग तिथे काय नेमकं काय होतं तिथे? ऍक्च्युली माझी जी पुण्यात 4 स्लिमिंग सेंटर्स आहेत, तर तिथे प्रत्येक वेळेला काय होतं की ज्या लोकांना व्यायाम करणं म्हणजे रोज जिमवर येऊन व्यायाम करणं शक्य आहे किंवा ज्यांना डाएट करणं शक्य आहे अशी लोकं माझ्या स्लिमिंग सेंटरवर येतात आणि त्यांना विशिष्ट कालावधीत इतका इतका किलो वेट लॉस आणि इतके किलो इंच लॉस हा दिला जाईल त्याप्रमाणेच त्यांना ते प्रोग्रॅम दिले जातात. आणि रोज तिथे व्यायामाला येणं आणि डाएट करणं ही तुमची जबाबदारी राहील आणि तुम्हाला रिझल्ट देणं ही माझी जबाबदारी राहील. आणि म्हणूनच मी रिझल्ट घ्या नाही तर रिफंड घ्या अशी जाहिरात गेली अनेक वर्ष पुण्यात करते, कारण हे माझे रिझल्ट हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहेत की जेव्हा वृषाली मेंदळे कुठली गोष्ट कमिट करते तेव्हा ते रिझल्ट मिळणार याचा अर्थ मिळणार. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा हितगुजचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल, फिटनेस विथ वृषाली या विषयावर आपण बोलतो आणि वृषाली मेहेंदळे स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि जसं सांगितलं होतं मॅम आपल्याला प्रेक्षकांना की तुम्ही तो सुद्धा प्रश्न विचारू शकता. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, नवी मुंबईवरून सिद्धेश आहेत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. हॅलो सिद्धेश, बोला, काय आपला प्रश्न आहे? हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार. एखाद्या व्यक्तीचे योग्य वजन कसं असतं हे कसं ठरवलं जातं? वजन वाढण्याची कारणे कोणकोणती असतात आणि वजन वाढू नये याकरता आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? तुम्ही तीन प्रश्नांमध्ये बहुतेक सगळ्या ओबेसिटी रिडक्शनचा विचार केलेला दिसतोय असं मला वाटतंय, कारण वजन वाढण्याची कारणं ही खूप जास्त आहेत. म्हणजे एकतर वेळी अवेळी जेवणं, वेळोवाकडं खाणं आणि घरचा आहार न करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री उशिरा झोपणं, यामुळे तुमची वजनं ही वेळी वाकडी वाढतात. तुम्हाला कदाचित कल्पना येणार नाही की रात्री जर तुम्ही झोपला नाहीत किंवा वेळेवर झोपला नाहीत किंवा वेळेवर जर तुम्ही अन्न ग्रहण केलं नाही तर तुमची वजनं ही वेळी वाकडी वाढतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्मोकिंग आलं, ड्रिंक्स आलं, रात्रीची जागरणं आली आणि बाहेरचं खाणं आलं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर तुमचं वजन वाढणार नाही. आणि तुमचा पहिला प्रश्न काय होता? त्यांचं म्हणणं होतं की कुठल्या ह्याला कसं किती वजन असावं हे कसं ठरवायचं, म्हणजे काय? आता खरं सांगू का, आता तुमच्याकडे म्हणजे जगात कुठेही तुम्हाला आता कुठल्याही पुस्तकात जरी बघितलं तर त्याच्या मागं किंवा वहीच्या मागं सुद्धा तुम्हाला वजन उंची वयाचे तक्ते दिले असतात की किती किलो वजन तुमचं ऍक्च्युअल पाहिजे. पण खरं सांगू का, त्या तुम्ही त्याच्या आयडियालिझमच्या मागं लागून तुम्ही तुमच्या मनाचा अजिबात सत्यानाश करू नका. म्हणजे काय की तुम्हाला हे माहिती आहे की माझी समजा हाईट 5'7" आहे आणि माझं वय 48 आहे, तर माझं वजन हे इंडियन स्टँडर्ड प्रमाणे हे 65 किंवा 70 पाहिजे. न्यूट्रिशनिस्टच्या ह्यानी 70 पाहिजे, इंडियन स्टँडर्ड प्रमाणे 65 पाहिजे. आणि जर तुम्ही अमेरिकन स्टँडर्ड हे करायला गेलात तर तुमचं वजन हे 60 कमी पाहिजे. मग आता ह्या आयडियालॉजीत जर तुम्ही अडकून पडलात तर तुमचा वेट लॉस बाजूला राहील. त्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा चालायला लागा आणि डाएट करायला लागा. अगदी. आणि मानसिक त्रास तो त्याच्याहून जास्त असतो, होऊ शकतो. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, भारती आहेत बाणेरवरून, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार भारती, विचारा आपला प्रश्न. भारती. हा हॅलो. हा सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. हा नमस्ते मॅडम. हा मला आपल्याला विचारायचंय की माझं वय 55 वर्ष आहे. हा नमस्कार मॅडम. हो बोला. हा माझं वय 55 वर्ष आहे. काय होतं, मी व्यायाम आणि डाएट केलं ना तर वजन 2-4 किलो कमी होतं, पण पुन्हा मग ते लॉक होतं आणि वाढतं वजन. म्हणजे आता माझं 78 किलो वजन आहे. बर, तर मला अगदी फिक्स म्हणजे वजन पुन्हा, मी काय म्हणाल तो डाएट करेल किंवा तुम्ही सांगितलेला व्यायाम करेल, पण वजन लॉक होतं का म्हणे ते कमी कमी व्हायला हवं म्हणजे प्लीज त्यासाठी काय करायला हवं? ठीक आहे ठीक आहे, भारती लक्षात आलं. खरं तर खूप मनापासून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही नक्की काय व्यायाम करता, त्याच्यानंतर तुमची ओबेसिटी शरीराच्या कुठल्या भागात आहे हे मला काहीच कळलेलं नाही, पण मी तुम्हाला एकच सांगेन की शक्यतो रात्री कार्बोहायड्रेट्स घेऊ नका. म्हणजे पोळी, भात, भाकरी, ब्रेड, रोटी, नान, कुलचा, पुरी ह्या कुठल्याही कार्बोहायड्रेट्स तुम्ही रात्री खाऊ नका. त्याच्याऐवजी मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मोड आलेल्या मुगाची उसळ आणि एक अंड, एक बाऊलभर उसळ मऊमऊ शिजवून खाल्लीत आणि त्याच्यावर जर पोळी भात काही खाल्लं नाहीत तर दुसऱ्या दिवशी तुमचं ओपनिंग वेट जे आहे ते तुमचं आपोआप कमी होईल. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर नक्की काय व्यायाम
करतात हे जर मला सांगितलं असतं तर मी त्याची तुम्हाला गाईडलाईन देऊ शकले असते. त्याच्या मागचा त्यांचा प्रश्न असा होता की मी बरेच वेळा डाएट केला पण ते तेवढ्या पुरती वजन माझं कमी होतं आणि पुन्हा एकदा ते सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या की म्हणजे बरेच वेळा लोकांच्या बाबतीत मला वाटतं हा. आता ह्याच्यात गंमत काय होती की तुम्ही डाएट काय केलं हा फार महत्वाचा इश्यू आहे. आता त्यांनी मला हे सांगितलं नाही डाएट केलं याचा अर्थ त्यांनी कमी खाल्लेलं असेल असं माझं मत आहे इफ आय एम नॉट मिस्टेकन. की त्यांनी जर खूप कमी खाल्लेलं असेल तर त्यांचं रोज वजन कमी होणार आणि जेवढ्याला जेवढं तेवढ्याला तेवढं ते दुसऱ्या दिवशी भरून येणार. याचा अर्थ तुमचा आधी बीएमआर काढायला पाहिजे म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे काही न करता जळणारे उष्मांक किंवा कॅलरीज दॅट इज कॉल्ड बीएमआर. तो काढल्यानंतर तुम्ही किती अन्न ग्रहण करायला पाहिजे किती खायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन आणि त्याप्रमाणे डाएट दिल्यानंतर तुमचं फटाफटाफटा वेट लॉस होऊ शकतो. बरोबर. आपल्याला बरोबर पुढचे प्रेक्षक आहेत आपण त्यांचाही फोन घेऊया. साताऱ्यावरून बालाजी आहेत. नमस्कार बालाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम, बोला. माझं वय 50 वर्ष आहे. माझं वजन आहे 102 किलो. बर. मी रोज 5 किलोमीटर चालतो. बर. माझं डाएट प्युअर व्हेजिटेरियन आहे तरी माझं वेट काही कमी होत नाही. बर. मी तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी माझा सल्ला हवाय. आता एक काम करा की तुम्ही रोज जे 5 किलोमीटर चालताय तुम्ही मोनोटोनी ब्रेक करा. म्हणजे काय तर रोज फक्त चालायला जायचं नाही. एक दिवस तुम्ही पाण्यात चालायला जा, एक दिवस तुम्ही लॉनवर चालायला जा, एक दिवस तुम्ही उलटं चालत या मागे, त्याच्यानंतर एक दिवस तुम्ही टेकडी चढायला जा. म्हणजे बॉडी नीड अ शॉक ट्रीटमेंट. म्हणजे तुम्ही रोज जर एकच प्रकारचं चालण्याचा व्यायाम करत असाल तर तुमचं वजन हे कधीच कमी होणार नाहीये. म्हणजे जसं आपल्या जिभेला वाटतं की मी आठवडाभर पोळीभाजी खातोय आणि आता मला कंटाळा आलाय आणि आज मला संध्याकाळी पावभाजी पाहिजे, हे जिभेचे जसे चोचले असतात तसे आपल्या शरीराचे सुद्धा असतात. की जर तुम्ही सारखं वर्षानुवर्ष चालत राहिलात तर तिथे फक्त डांबर बदलावं लागेल हो, बाकी काहीच होणार नाहीये. बरोबर. म्हणजे त्या खरं तर शरीराला सुद्धा एक मन असतं तर समजावून घेणं गरजेचं आहे. आणि डाएट मध्ये सुद्धा सारखे चेंज करा. रात्रीचं जे डाएट आहे तिथे मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही 4 दिवस खा, ते झाल्यानंतर रात्री ज्वारीची भाकरी खा, भाकरी आणि पालेभाजी खा 4 दिवस. या सगळ्यामुळे हे सारखे चेंजेस केल्यामुळे तुमचं वजन हे फटाफटा खाली होईल. आणि कुठलंही डाएट किंवा कुठलंही वर्कआउट हे 4 दिवसापेक्षा जास्त कंटिन्युअसली चालू ठेवायचं नाही. अच्छा. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज हितगुजमध्ये आपल्या बरोबर वृषाली मेहंदळे आहेत आणि फिटनेस विथ वृषाली या विषयावर आपण चर्चा करतो. फिटनेसचे वेगवेगळे फंडेस ते आपल्याला सांगतात, वेगवेगळ्या टिप्स देतात. अनेक प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत, फोन करतात. मॅम, मला तुमच्या कन्सल्टन्सीविषयी विचारायचं होतं. मुंबईमध्ये सुद्धा आपली कन्सल्टन्सी आहे आणि नेमकं काय तुम्ही कन्सल्टेशन म्हणजे नेमकं काय करता? माझी जी मुंबईमध्ये जी कन्सल्टन्सी आहे त्याच्यामध्ये तुमचं 1 day 1 hour कन्सल्टेशन असतं. म्हणजे ज्या लोकांना माझ्या स्लिमिंग सेंटरमध्ये येऊन व्यायाम करणं शक्य नसतं अशा लोकांनी माझ्याकडे यायचं. म्हणजे भारतातल्याच नव्हे तर NRI असलेल्या अनेक लोकांनी किंवा अनेक तरुण मुलांनी या फिटनेस कन्सल्टन्सीचा छान फायदा घेतलेला आहे. बरोबर. पण कन्सल्टेशन हे काहीतरी मला वाटतं वेगळ्या स्वरूपाचं असतं तुमचं. माझ्या माहितीप्रमाणे भारतात असं कुठलंच कन्सल्टेशन नाही की ज्याच्यामध्ये व्यायाम आणि डाएट हे दोन्हीही नॅचरल पद्धतीने तुम्हाला दिलं जातं. समजा आता तू माझ्याकडे कन्सल्टिंगला आली, आता तुला गरज नाही आहे ते सोडून दे. पण समजा तू जर माझ्याकडे आलीस तर मी तुला सांगते की मी सांगेन ते रिपोर्ट घेऊन ये. म्हणजे ज्याला आपण HB म्हणजे हिमोग्लोबिन ब्लड प्रेशर आणि B12 व्हायटमिन B12 डेफिशियन्सी आजकाल सगळ्यांना असते, हे सगळे रिपोर्ट घेऊन तुम्ही जर माझ्याकडे आलीस तर मी तुझं ध्येय काय फिटनेसचं, म्हणजे समजा आता तुझं लग्न ठरलेलं आहे तर बाबा मला फक्त पोट कमी करायचं आहे किंवा मला 10-20 किलो वेट लॉस करायचं आहे, तर त्याप्रमाणे मी तुझे सगळं नोट डाऊन करून घेते. त्याप्रमाणे तुला टेलरमेड वर्कआउट 4 आठवड्यांचा तुला आधी दिला जातो आणि हे सगळे व्यायाम माझे इन्स्ट्रक्टर माझ्या डोळ्यासमोर तुझ्याकडनं सगळे व्यायाम करून घेतात, तुला ते व्यायाम शिकवले जातात आणि मग नंतर डाएट म्हणजे तुझ्या आवडीचं डाएट. म्हणजे आता समजा तुझी आवड काय डाएटची, म्हणजे तुला रात्री पाणीपुरी आवडते का तुला भाताचं डाएट आवडतं का तुला चिकन आवडतं का तुला फिश आवडतं, त्याप्रमाणे मी माझ्या डाएटमध्ये या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करते आणि 4 आठवड्याचं डाएट तुला तयार करून दिलं जातं. आणि मग हे सगळं डाएट तू घरी जाऊन चालू करायचं. म्हणजे हे तू पहिले 4 वीक किंवा ज्याला आपण 1 महिना म्हणतो हे सगळं तू घरच्या घरी फॉलो करायचं आणि रोज मला फोन करून बिफोर आणि आफ्टर म्हणजे वर्कआउटच्या आधीचं तुझं वजन आणि वर्कआउट नंतरचं तुझं वजन हे रोज तू मला फीडबॅक द्यायचा. जर तुझं वजन कमी होत असेल तर मी मध्ये इंटरप्ट करणार नाही, पण जर तुझं वजन रोज जेवढं कमी होतं तेवढं वाढत असेल तर मी रोज तुझं डाएट हे रोज बदलून देते आणि तुझा रोज वेट लॉस होतो. आणि 2 महिन्यामध्ये
सगळ्यांना चांगले रिझल्ट मिळतात. नक्कीच, मला वाटतं हे असं फॉलो करायला सगळ्यांनाच खूप आवडेल. आपल्याबरोबर प्रेक्षक आहेत पुढचे, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. आपल्यावरचे हे प्रेक्षक आहेत चिपळूणवरून स्मिता आहेत, जाणून घेऊया त्यांचा प्रश्न. हॅलो स्मिता, नमस्कार, विचारा प्रश्न. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी वृषारीहींचा पॅटर्न युज केला बर आणि मागच्या वर्षी 10 किलो वजन मी कमी गेलो. म्हणजे वजन कमी केल्यापेक्षा असं माझे आकार खूपच कमी झाले. व्हेरी गुड. पण आता 1 वर्ष झालं, म्हणजे पुस्तक त्यांचं सुंदर मी सोडवलं, मी वापरलं आणि छान, मी अगदी मला रिझल्ट पण मिळाले. पण हे मागच्या वर्षीची गोष्ट, पण त्याच्यानंतर माझं वजन सस्टेन आहे, आकार सस्टेन आहे. मांड्यांचं वजन माझं कमी होत नाही, म्हणजे मांड्यांचा आकार माझा कमी होत नाहीये. तर मला त्या संदर्भात जरा गायडन्स मिळाला तर बरं होईल. आता सांगते की एक तर तुम्ही माझं पुस्तक बघून, पुस्तकातले एक्सरसाइज करून जर तुमचं वजन आणि मेजरमेंट किंवा व्हॉल्यूम किंवा सरकमफरन्स जर तुमचा एवढा छान कमी झालाय तर सर्वप्रथम आधी तुमचं मी अभिनंदन करते. पण मी तुम्हाला असं सांगेन की वर्षभर कंटिन्युअसली तुम्ही जसा माझा व्यायाम करताय तर यू नीड अ ब्रेक. म्हणजे काय तर तुम्ही आता माझे सगळे व्यायाम बंद करा आणि फिरायला जा. एक तासभर किंवा 1 ते 1.25 तास तुम्ही ब्रिस्क वॉक घ्या, किंवा थोडा आधी ब्रिस्क वॉक घ्यायचा, मध्ये स्लो चालायचा आणि पुन्हा ब्रिस्क वॉक घ्यायचा. असं करून जर तुम्ही साधारण 1-8 दिवस माझे कुठलेही व्यायाम न करता जर तुम्ही हा सगळा एक्सरसाइज वेगळ्या पद्धतीने चालू ठेवलात तर तुमच्या शरीराला विश्रांती मिळेल. तुम्हाला हे माहिती आहे का की शास्त्रानुसार जर समजा तुम्ही अपर बॉडीचा 1 दिवस एक्सरसाइज केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लोअर बॉडीचा एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. कारण की एक मसल ग्रुप रिलॅक्स व्हायला, त्यामुळे यू नीड अ ब्रेक. मला आश्चर्य वाटते की 1 वर्षभर तुम्ही माझ्या पुस्तकातले व्यायाम करून तुमचं 20 आणि 25 किलो वेट लॉस झाला. म्हणजे मला खरं तुमचा सत्कार करायला आवडेल. तर मी तर म्हणेन तुम्ही अशा पहिल्या फिटनेस तज्ञ आहात की त्या सांगतात की मी सांगितलेल्या व्यायाम आता तू बंद कर आणि वेगळ्या प्रकारचा व्यायाम कर. त्याच्यामुळे तुमचं सुद्धा खरं तर आता अभिनंदन. याचं कारण असं आहे की माझं म्हणणं आहे की लोकांना ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या सांगा. कारण मी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा त्या पुस्तक लिहिण्यामागं माझा हेतू हाच होता की सगळ्यांनी हे पुस्तक बघून त्याच्यातले व्यायाम करून जर तुमचा वेट लॉस होत असेल तर माझ्याकडे याची गरजच नाहीये. ज्या लोकांना जमत नाही आणि ज्यांची वजन 150 किलो आहेत त्यांना हे हाऊ टू हँडल द सिच्युएशन हे कळत नाही, त्यांनी जरूर माझ्याकडे यावं. नक्की नक्की. खरं तर तुम्ही खूप छान हा विषय समजावून सांगितला आणि बेसिकली जी एक भीती असते की माझं डायट चालू आहे आणि आता मला हे नको ते नको ते सगळं, मला वाटतं प्रेक्षकांच्या मनातून कमी झाली असणारी ही भीती कमी झाली असणारी. खूप छान मार्गदर्शन केलेत, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि प्रेक्षक हो, आपण वृषालीताईंना पुन्हा भेटणार आहोत 10 एप्रिलला अशाच एका छान विषयाबरोबर. त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. इथे थांबतो हितगुजमध्ये, पाहत रहा Zee 24 तास आणि रहा 1 पाऊल पुढे. Zee 24 तास रहा 1 पाऊल पुढे.